स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। धान्याचं माप ओलांडून मुलीच्या जन्माचं केलं स्वागत। क्रांतीभूमी कुंडल येथील अनोखा सोहळा। मुलगी झाली म्हणून नाकतोंड मुरगळणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे। हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीच्या गर्भपात करणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे। अशा स्थितीत क्रांतीभूमी कुंडल येथे धान्याचे माप ओलांडून मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं आहे। कुंडल येथील सामाजिक कार्यकर्ते महेश लाड व ज्योती लाड या दाम्पत्याने मुलगी झाल्यावर तिच्या जन्माचं जोरदार स्वागत केलं। दारात रांगोळी, फुलांचा सडा टाकत सर्व घर फुलांनी सजवलं। सजवलेल्या गाडीतून मुलगी घरी आणली। घरात प्रवेश करताना धान्यानं भरलेलं माप उंबऱ्यावर ठेवण्यात आलं होतं। मुलगी झाली, लक्ष्मी घरी आली म्हणून तिच्याच पावलांनी ते धान्याचं माप ओलांडत गृहप्रवेश करण्यात आला। पुरोगामी विचारांची कास पकडून काम करणाऱ्या महेश लाड व ज्योती लाड तसेच त्यांच्या कुटुंबियांनी अशा पद्धतीने स्वागत करून एक वेगळा पायंडा पाडला आहे। कुंडल परिसरात या अनोख्या सोहळ्याचं जोरदार कौतुक होत आहे। मुलगी ही खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्याला पूर्ण रूप देत असते, कोणत्याही रूपामध्ये असू दे। आता नुकतंच 2 वर्षापाठीमागे आमच्या आजीचं दुःखद निधन झालं होतं आणि त्यातून आम्ही सावरत असताना आमच्या पुढच्या पिढीमध्ये येणारी सई ही पहिली मुलगी आहे आणि तिच्या येण्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधानानं आमचं घर खऱ्या अर्थानं भरून गेलं आहे आणि त्यामुळं आम्ही तिचं स्वागत करत असताना कोणती कमी ठेवली नाही आणि अशा मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आज तिच्या आगमनानं खूप समाधानी आणि खुशाने आनंदी आहोत। मी सौज्योती महेश लाड। स्त्री ही जगाची जननी आहे। स्त्री जन्म हा सौभाग्य, मांगल्य, वात्सल्याचे प्रतीक आहे। जग बदलण्याची ताकद ही फक्त एका स्त्रीमध्येच असते हे आजपर्यंत इतिहासात दिसून आलेले आहे। वर्तमान आणि भविष्य बदलण्याची ताकद सुद्धा एका स्त्रीमध्येच असते। आमचे माहेर आणि सासर यांच्यावरती जिजाबाई, येसूबाई, सावित्री यांच्या विचारांचा पगडा आहे। आमची कन्या सई ही आम्हाला मिळाली एक अनमोल रत्न आहे। हिच्या येण्यामुळे आमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तसेच हिच्यासोबत दिवसभर खेळण्यात कसा दिवस निघून जातो हे समजतच नाही।